नमस्कार स्मिता, जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी एक खुसखुशीत खमंग रेसिपी, मसाला वांगी। ही वांगी जरा वेगळ्या प्रकारची आहे, पाहूया आपण याच्यासाठी काय साहित्य लागते। ही काटेरी भरली काटेरी वांगी आहेत। वांगी अनेक प्रकारची मिळतात, मी काटेरी घेतलेली आहेत। पांढऱ्या रंगाची वांगी मिळतात, जांभळ्या रंगाची वांगी मिळतात, तुम्ही कुठच्याही प्रकारची वांगी वापरली तरी चालतील। ही गोड पावडर आहे। हा गरम मसाला आणि थोडं चण्याचं पीठ घेतलेलं आहे। हा कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे। कांदा घेतलाय बारीकसा चिरून। मीठ आहे, लाल मिरची पावडर, हळद पावडर, ही तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। मी थोडी एक चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली। हे दाण्याचं कूट घेतलेलं आहे, त्याचं प्रमाण तुम्ही आता बघालच। हे लसूण आणि आल्याची पेस्ट आहे। ही टोमॅटोची पेस्ट आहे, म्हणजे टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे। हे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। हे कच्चं खोबरं आहे खवलेलं, आणि त्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे। स्वादाला ओवा छान लागतो, आणि तसंही वातूळ असतात वांगी, त्यामुळे पोटासाठी ओवा फार चांगला असतो। आता आपण वांग्याचा मसाला तयार करून घेऊया। ही गुळ पावडर आहे। गुळ पावडरला फारशी चव अशी नसते, कमी गोड असतं, त्याच्यामुळे मी हे जरा जास्तीची घातलेली आहे। एक तीन चमचे घेतलेले आहेत मी गुळ पावडर। गरम मसाला पावडर आहे एक चमचा, आणि एक चमचा चणा पावडर आहे, चण्याच्या पिठाची पावडर, म्हणजे चणे पीठ। मीठ चवीनुसार, त्याचप्रमाणे हळद पावडर एक अर्धा चमचा आहे, आणि एक चमचा आहे लाल तिखट। तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता। आपण नेहमी गरम मसाल्याचे खाऊन खाऊन कंटाळलेला असतो वांगी, आणि ही झटपट पण बनतात, त्यामुळे मी हा तुम्हाला मसाला दाखवत आहे। हे ओलं खोबरं आणि अजवाईन म्हणजेच ओवा घातलेला आहे। हा मध्यम आकाराचा एक बटाटा मी किसून घेतलेला आहे किसणीवर, कच्चाच बटाटा आहे। थोडासा कांदा घेतलेला आहे, थोडासा म्हणजे जवळजवळ तीन चमचे छोटे चहाचे किंवा बटाटे पोहे खाण्याचे। शेंगदाण्याचं कूट आपल्याला शेंगदाणे भाजून घेऊन करायचे। खमंग हे थोडंसं कूट मी बाकी ठेवणार आहे। दोन चमचे जवळजवळ मी पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण। ही कोथिंबीर आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, मी हातानेच मिक्स करते। मसाला अशा तऱ्हेने तयार झालेला आहे, मी सगळं मिक्स करून घेतला आहे। मसाला तयार झाल्यानंतर तुम्ही जरूर त्याची चव घ्या, कारण ह्याची चव आंबट गोड तिखट अशी पाहिजे आहे। जर कोणाला गूळ नको असेल तर नाही घातला तरी चालतो। आता आपण वांग्यामध्ये हा मसाला भरूया। अशा तऱ्हेने मी चार काप करून पाण्यामध्ये हे मी भिजत ठेवली होती, आणि पाण्यात मी मीठ आणि थोडासा खायचा सोडा टाकला होता, कारण ही वांगी पटकन शिजत नाहीत। काही काही वेळेला आपल्याला वेळ नसतो, आणि हे वांगी भरण्याचा पण खूप वेळा कंटाळा येतो, त्यावेळेला अशीच वांग्यांना चीर काढून घ्यायची। आणि ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला दाखवणार आहे फोडणी कशी घालायची आपल्याला वांग्यासाठी, थोडीशी ग्रेव्ही पण आपल्याला त्याची करायची आहे, म्हणजे छान भाकरीबरोबर ते रुचकर लागतं। त्यावेळेला अशीच चिरलेली वांगी कांद्यावर ठेवून हा मसाला बिर्याणी टाक करतो त्याप्रमाणे पसरवून थोडंसं वाफेवर आपण शिजवू शकतो। वांगी अशी भरून तयार आहे। थोडा मसाला
शिल्लक उरलेला आहे तो आपल्याला वापरायचा आहे। फोडणीसाठी मी एक छोटे तमालपत्र घेतलंय तुकडे करून आणि एक स्टार एनएस घेतलेला आहे म्हणजे आता ह्याला मराठी मध्ये काय म्हणतात दगड फूल नाही सॉरी चक्री फूल। आता हे आपल्याला फोडणीला घालायचंय। मी जवळजवळ अर्धा वाटी तेल घातलेलं आहे कुकर मध्ये। आपल्याला कुकर मध्ये एकच शिटी मारायची आहे, झटपट काम होतं त्यामुळे मी हे कुकर मध्ये करते। तुम्हाला जर बाहेर कढईत करायचं असेल तर तुम्ही करू शकता। हा अर्धा वाटी कांदा चिरलेला आहे तो मी फोडणीला घालणार आहे। तमालपत्र आणि चक्री फूल तापलंय चांगल्यापैकी फोडणीचं। कांदा घातलेला आहे, कांदा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे, फार त्याचा काही कलर बदलावायचा नाही आहे, फक्त थोडा ट्रान्सपरंट झाला पाहिजे। थोडी आले लसणीची पेस्ट टाकायची आपल्याला एक चमचा पुरे। थोडी कोथिंबीर टाकायची आहे। ही जरा वेगळ्या प्रकारची वांगी आहे, तुम्ही जरूर करून पहा। रोज रोज आपल्याला गरम मसाल्याची वांगी खाऊन खूप कंटाळा येतो। मी बऱ्याच जणांना माझ्याकडे येणाऱ्या माणसांना मी हे भरलं वांग आणि भाकरी खायला घातली आणि ते अजूनही नाव करतात आणि मला जरूर विचारतात की तू काय प्रकारे बनवली होतीस वांगी म्हणून। आता त्यांना मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे। गॅस जरा लहान केलाय मी। आता आपण कुकरमध्ये त्या ग्रेव्हीवर वांगी टाकतोय। फोडणीला जवळजवळ 13 वांगी आहेत। तुम्ही अंदाजाने मसाला बनवा आणि मसाला बनवला तरी तो फुकट जात नाही, आपल्याला वरती घालायचंय। मी मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून पातळ केलेलं आहे। मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की काही काही वेळेला आपल्याला मसाला भरायचा कंटाळा येतो किंवा कमी माणसं असतात, घरातलीच माणसं असतात, त्यावेळेला हे वांग्याचे 4 काप करून हे असंच कुकरमध्ये ज्याप्रमाणे टाकले आहे तसं टाकून असा मसाला तयार करून तुम्ही जर तो वरून टाकला तरी तो मसाला छानपैकी वांग्यामध्ये जातो। फक्त वांगी पाण्यात टाकताना तुम्ही मीठ टाका पाण्यामध्ये। आता आपण थोडस परतून घेऊया। परतून म्हणजे परतायचं नाही, आपल्याला लेवल करायची आपल्याला सगळा मसाला आणि वांग्याची आणि थोडं पाणी वरून टाकायचंय। हाताला लागलेला मसाला धुवून घ्यायचा। अगदी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे मी, जास्त नाही। तुम्ही ही काळजी घ्या की आपलं वांग भाजीचं खाली कुकरमध्ये लागणार नाही, करपणार नाही। आता कुकर मी थोडासा मध्यम आचेवर करते। आपल्याला एकच शिटी मारायची आहे। आपली भरली वांगी तयार आहेत आणि भाकरी बरोबर खाण्यास आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहतो आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा। स्मिता GSB ट्रेजर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे एक नवीन छानशी रेसिपी घेऊन।
धन्यवाद।